पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दौरा जो आहे तो सोलापूरमध्ये पार पडतोय. मनोज दरांगे पाटील यांचं काही वेळामध्ये सोलापूरमध्ये आगमन होत आहे. तत्पूर्वी काही समाज बांधव जे आहेत ते आपल्याला सायकलवरून आलेले पाहायला मिळत आहेत. थेट सायकलवरून बार्शी ते सोलापूर असा प्रवास करून थेट सोलापूरची सभा गाठली. कशासाठी? फक्त मराठा समाजाला जे आरक्षण मिळण्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला एक माझ्याकडून एक छोटस सहकार्य व माझे कर्तव्य म्हणून. कुठले तुम्ही आणि काय व्यवसाय करता? प्रिंटिंग प्रेस. प्रिंटिंग प्रेस म्हणजे समाजासाठी दुकान बंद का? बंद, अजून एक वर्षभर बंद. कशासाठी वर्षभर? पुढच्या पिढीला हे बंद संकट येऊन देणार नाही ना. आज आम्ही बंद केलं तर उद्या ते लोक राहतील. दुकान जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दुकान बंद? बंद. ह्याला काय आर्थिक झटका वगैरे तुम्हाला काय? काय नाही, असं आता आज उपाशीच मरते, अजून थोडस मरेल. मराठा समाजासाठी मनोज दरांगे पाटील यांनी केलेला लढा सुरू आणि आरक्षणाच्या संदर्भात सरकारची सध्या असलेली बागेची भूमिका काय? रोकटोक म्हणणं असेल तसं त्याबद्दल तर काय बोलता येणार नाही, पण आता एक चार महिन्यामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. लोकसभेला जर पाहिलं असेल तर दरांगे पाटील फॅक्टर हा प्रभावी ठरला. विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं, दरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावेत काय? अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीनं लोकसभेला इफेक्ट दाखवला तसं राहून? नाही, न्यायासाठी तर राजकारणात येणं तितकंच गरजेचं आहे. त्याच्यासाठी राजकारणात यायला काहीच हरकत नाही, कारण का आजही राजकारणाच्या बाहेर असताना देखील काही अपशब्द वापरले जातात, काही बोललं जातं, मग त्याच्यापेक्षा राजकारणात येऊन बोलणं खाल्लेलं परवडत. या पद्धतीने आपण जर पाहिलं असेल तर समाजातलेच नितेश राणे असतील किंवा अन्य नेते मंडळी देखील समाज बांधव असलेल्याच मनोज दरांगे पाटलांना टार्गेट करताना पाहायला मिळत आहेत. कसं प्रत्युत्तर असेल? ते कागदोपत्री मराठी आहेत फक्त, ते रक्तातले मराठी नाही. अनिल बोंडेंनी देखील अपशब्द मनोज दरांगे पाटलांविषयी बोलतायत, छगन भुजबळ देखील बोलतायत, काय वाटतं? त्यांना ते बोलवलं जात आहे. आपण जर पाहिलं असेल तर या व्यापारी आहेत, प्रिंटिंग प्रेस आहे, मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं त्यामुळं या पुढच्या काळात सुद्धा एक वर्ष दुकान बंद ठेवणार आहे, कारण भवितव्याच्यासाठी आपल्या मुलांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे, त्यामुळे आता एक वर्ष दुकान देखील बंद करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. आणि सोलापूरच्या शांतता रॅलीमध्ये ते सायकलवरून इथं या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहे.